नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात काही दिवसापूर्वी तीस हजार पदांकरिता शासन निर्णय काढण्यात आलेला होता ज्यामध्ये प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेले होते महाराष्ट्र असेंब्लीमध्ये तर त्याला अनुसरून या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत शिक्षक भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने जे वेळापत्रक आहे किंवा शिक्षक भरतीचं वेळापत्रक आजच्या तारखेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आज आपण त्या वेळापत्रकासोबतच प्रत्येक जिल्ह्यानुसार रिक्त पदांची माहितीसुद्धा कवर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर सर्वप्रथम ही जी नोटीस आहे ती आजच्या तारखेत काढण्यात आलेली ही नोटीस आहे जी की मित्रांनो शिक्षक भरतीकरिता या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचं आयोजन करण्यासंदर्भातची ही नोटीस आहे ज्यामध्ये त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे पाहू शकता ऑनलाईन अर्ज वगैरे करण्याची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा अशा प्रकारची लिंक त्यांनी दिलेली आहे जे की तुमचे अर्ज वगैरे सादर करण्याचा कालावधी उद्यापासून सुरू होणार आहे आणि मित्रांनो आठ तारखेपर्यंत हा कालावधी राहणार आहे आठ फेब्रुवारीपर्यंत आणि परीक्षा शुल्क वगैरे तुम्हाला आठ तारखेपर्यंतच भरायचं आहे त्याकरता या ठिकाणी कोणतीही डेट जी आहे ती वाढून देण्यात आलेली नाही प्रवेशपत्र हॉल हॉलटिकीट जे आहे ते तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत मिळून जातील आणि मित्रांनो राहिला प्रश्न ऑनलाईन परीक्षा जी आहे ती मित्रांनो डायरेक्ट तुमची बावीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत या ठिकाणी कवर केली जाणार आहे आणि ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून असणार आहे नियोजन वगैरे करण्यासाठी कालावधी जास्त लागू शकतो जास्त विद्यार्थी असतील तर तर बरीच अशी त्यांनी माहिती दिलेली आहे पाहू शकता सर्व तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित अपलोड करायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तसे तुमचे जेवढे काही अप टू डेट माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला एस एम एस आणि ईमेलद्वारे दिल्या जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच मित्रांनो जे काही तुमच्याकडं प्रमाणपत्र नसतील किंवा मूळ प्रमाणपत्र जर नसतील तर तुम्हाला या ठिकाणी तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे किंवा तुम्हाला एक टाईम वगैरे दिली जाणार आहे तर जे डॉक्युमेंट नसतील त्यांनी काळजी करू नका तर आता आपण पाहूयात जिल्ह्यानुसार पदांची माहिती कशाप्रकारे आपणास मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी रिक्रुटमेंट दाखवलेली आहे ज्या की प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी वॅकेन्सी रोस्टर म्हणजे रिक्त पदे बिंदू नियमावली करण्यात आलेली होती ज्यामध्ये मित्रांनो सर्व कॅटेगरीनुसार सर्व शिक्षक पदांची रिक्त पदे असणारी जिल्ह्यानुसार माहिती त्यांनी दिलेली आहे पाहू शकता अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाकरिता एकूण तीनशे सत्तेचाळीस रिक्तपदे आहेत अशा प्रकारची जेवढी काही आपल्या महाराष्ट्रात सर्व जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये रिक्त असणाऱ्या पदांची संख्या या पी डी एफमध्ये कवर केलेली आहे पाहू शकता उर्दू मीडियम आहे तसेच मराठी माध्यम आहे या दोन संवर्गातील जेवढी काही रिक्तपदे आहेत सर्व जिल्ह्यांनुसार माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे त्यासोबत मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर तसेच रिक्तपदांची माहिती आणि उद्या येणारी जाहिरात ही सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जॉईन होऊ शकता त्याची जी लिंक आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर पाहू शकता अकोलाचे आहेत तसेच मित्रांनो अमरावतीचं आहे तसेच औरंगाबाद जिल्ह्याचं आहे औरंगाबादमध्ये पाचशे एकोणसत्तर मराठीचे आहेत उर्दूचे शहाण्णव आहेत बीडमध्ये चारशे अकरा आहेत त्यासोबत मित्रांनो उर्दूचे पंच्याहत्तर आहेत पाहू शकता भंडारामध्ये तीनशे आठ आहेत उर्दू मीडियमची हिंदी मिडियमची शून्य आहेत त्यासोबत बुलढाणामध्ये एकशे त्र्याहत्तर म्हणजे सर्व जिल्ह्यांची माहिती जिल्ह्यामध्ये पदांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पाहू शकता सर्व तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत याची पी डी एफ जी आहे ती ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे मित्रांनो काही डाऊट असेल अवश्य कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्व अप टू डेट माहिती आपण विद्यार्थ्यांबरोबर लवकरात लवकर पोहोचवत असतो तर भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन जाहिरातीसोबत नवनवीन माहितीसोबत पहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद